दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मागील वर्षी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी निर्माण झालेला वाद पूर्णपणे संपल्यानंतर काल दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिनी याच गावातील अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले। यावेळी गावकऱ्यांनी एकच जल्लोष साजरा केला। शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी ग्रामस्थांनी आपल्या गावात भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारावा यासाठी लोकवर्गणी करून या ठिकाणी भव्य दिव्य असा पुतळा मागील वर्षी उभा केला होता। विशेष म्हणजे यासाठी शासनाची किंवा आमदार खासदारांची मदत न घेता हा पुतळा उभारण्यासाठी आमदार जयकुमार रावल यांनी परवानगी आणून द्यावी एवढीच रास्त अपेक्षा येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली होती। मात्र तरी देखील आमदारांकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने, मागील वर्षी शिवजयंतीला पुतळा उभारण्याची परवानगी न मिळाल्याने, तसेच प्रतिमा पूजन देखील करू न दिल्याने, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास मान्यता देत नसल्याने मोठा पेच निर्माण झाला होता। तसेच यामुळे ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष देखील वाढला होता। एकीकडे पोलीस प्रशासन गुन्हेगारांवर वचक न ठेवता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी दाखवत असलेली तत्परता पाहून ग्रामस्थांचा रोष अधिकच वाढला होता। हा पुतळा अखेर ज्या ठिकाणी बसवण्यात येणार होता त्याच बाजूला ठेवण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केल्यानंतर या मागणीपुढे प्रशासनाला देखील अखेर नमावे लागले। तब्बल वर्षभरानंतर काल दिनांक 19 फेब्रुवारी रोजी या पुतळ्याचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात लोकार्पण पार पडल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करताय। आपल्या गावातील सर्व तरुण मित्रांना आणि माता भगिनींना देतो आहे। साहेब, तुम्ही एक वर्षापूर्वीचा उल्लेख केला, 10 फेब्रुवारीची रात्र होती, 3 शिवजयंतीच्या 8 दिवस अगोदर हा मांडर मार्ग योजना आली। कुठून आली योजना? ही संकल्पना तुमच्या गावात या मांडर मार्ग संकल्पना आली आणि तुमच्या गावामध्ये एक शक्ती संचारली की ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं या छत्रपती शिवरायांचा पुतळा आमच्या गावामध्ये यावा आणि तोही साक्षात भवानी मातेच्या समोर हे स्वप्न तुम्ही स्वीकारलं आणि म्हणून तुमच्या सही तुमच्या गावचे सरपंच दिलीप राणा असतील, आमचे नेते आणि पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम दादा यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार मी तुमच्या गावातले तरुण मित्र बघितले। आमचा तो मनोज भाऊ असेल, मनोजसाठी जरा तुम्ही जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे। आमच्या बेटी दादा म्हणजे ईश्वर भाऊ माळी याच्यासाठी आणखी जास्त टाळ्या वाजा। तशाच प्रकारे जसं आम्हाला इथून माईक मध्ये इथं कर्मचाऱ्यांनी आवाज दिला का आम्ही घरातलं काम सोडून लगेच इथं यायचो, आम्हाला फक्त हीच भीती होती की प्रशासनाने आमच्या महाराजांना इथून घेऊन जाऊ नये, त्याच्यासाठी आम्ही आमच्यासाठी ती 10 फेब्रुवारी ही रात्र आम्ही विसरणार नाही। त्या दिवशी आम्ही रात्रभर या ठिकाणी श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जाप केला आणि त्या दिवशी फक्त आम्ही भवानी मातेला आणि महादेवांना एकच प्रार्थना केली की हे भवानी माता, हे शिवभाऊ, हे महाराज, हे शिवशंभू भगवंता, आमच्या महाराजांना तुम्ही इथून जाऊ देऊ नका। आमची फक्त एकच कडकडीची विनंती की तुम्ही आमच्या महाराजांना, आमच्या बापाच्या बापाला, आमच्या महाराष्ट्राच्या अवघ्या जगाच्या बापाला तुम्ही या गावातून जाऊ देऊ नका। मी फक्त सांगता एकच शब्द सांगते की सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजी दात ही जात मराठी, जय भवानी जय शिवाजी। यंदा ग्रामस्थांनी अगदी जल्लोषात शिवजयंती साजरी केल्याने तसेच कुठल्याही लोकप्रतिनिधींची मदत न घेता स्वप्रयत्नातून परवानगी मिळवली असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।